हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थ्यांनो, तुमच्या ज्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा आहेत त्या आता खूपच जवळ आलेल्या आहेत आणि मी असं कन्सिडर करते की तुमचा जो अभ्यास आहे हा ऑलमोस्ट आता होत आला असेल आणि तुम्ही जे बॅक प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत हे स्टडी करायला घेतले असतील. तर त्याच्याशी रिलेटेडच मी आता आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा मार्च 2022 या सालचा जो इतिहास आणि राज्यशास्त्राचा पेपर होता तो पेपर कशा प्रकारे आला होता, त्याची जी करेक्ट आन्सर आहे किंवा त्याची मार्क्सची जी पद्धत आहे ती कशी आहे हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित बघणार आहोत. तर स्टुडंट, लास्ट इयरचे जे पेपर्स आहेत ते आपण रेफर का करायचे, कारण काही काही वेळेला अशी पॉसिबिलिटी असते की लास्ट इयरच्या पेपरमधले थोडेफार प्रश्न हे पुन्हा या वर्षीच्या पेपरमध्ये रिपीट होत असतात, त्यासाठी आपल्याला प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन आहेत हे सर्व स्टडी करावे लागतात. सो जरा सुद्धा वेळ न घालवता आपण आता पहिला प्रश्न काय होता हे बघूयात. पहिला प्रश्न, त्यामध्ये परत एक अ प्रश्न म्हणून दिलेला आहे, तो आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून ते विधान पूर्ण करा, हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न 3 मार्कांसाठी विचारला गेला होता. बघा, 3 प्रश्न विचारलेले आहेत, जे विधान आहे हे आपल्याला करेक्ट करून पुन्हा लिहायचं आहे. आपण परीक्षेमध्ये काय करतो, डायरेक्टली त्याचा जो ऑप्शन दिलेला आहे अ ब तो ऑप्शन फिलअप करतो, पण तसं करायचं नाहीये, आपल्याला ते विधान पूर्ण करून पेपरमध्ये लिहायचं आहे. ओके, तर त्यामधला प्रश्न पहिला आहे तो, पहिले इंग्रजी वर्तमानपत्र यांनी सुरू केले, तर त्या जागी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. बघूया 4 ऑप्शन कोणते आहेत. अ जेम्स ऑस्कर हिकी, ब सर जॉन मार्शल, तिसरा आहे अलन यू अँड चौथा जो ड ऑप्शन आपल्याला दिलेला आहे तो आहे मायकल फुको. तर यातलं योग्य असा पर्याय आहे ते आहे पर्याय अ, जेम्स ऑस्कर हिकी. त्यानंतर प्रश्न पुढचा बघूया, प्रश्न दुसरा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे हे पहिले सरसंचालक होते, तर त्यासाठी सुद्धा खाली ऑप्शन 4 दिलेले आहेत. बघूयात, अलेक्झांडर कनिंगहॅम, विल्यम जोन्स, जॉन मार्शल अँड फेडरिक मॅक्स म्युलर. तर करेक्ट ऑप्शन आहे तो आहे अ, अलेक्झांडर कनिंगहॅम. त्यानंतरचा प्रश्न तिसरा, कोलकाता येथील हे भारतीय पहिले संग्रहालय होल, तर त्यामध्ये बघा गव्हर्नमेंट म्युझियम, राष्ट्रीय वस्तू संग्रहालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आणि भारतीय संग्रहालय. तर यातलं उत्तर, बरोबर उत्तर आहे ते पर्याय ड, भारतीय संग्रहालय. आता बघूयात प्रश्न पुढचा, ब, पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा, त्यासाठी सुद्धा 3 मार्क्स दिलेले आहे. प्रत्येक जो प्रश्न आहे त्याला 1 मार्क असणार आहे. तर या ठिकाणी बघा, जटिन ट्युडेला स्पेन, पार्को पोलो इटली, इब बतातू भारत, सॉरी इब बतूता भारत, युआंग बांग चीन. तर यातली जी वेगळी किंवा चुकीची जोडी आहे ती आहे इब बतूता आणि भारत. 2 नंबर, मल्लखांब शारीरिक कसरतीचा खेळ, कबड्डी मैदानी खेळ, आईस हॉकी साहसी खेळ आणि आट्यापाट्या बैठे खेळ. तर यातलं करे जे उत्तर आहे त्याचं काय आहे, आट्यापाट्या बैठे खेळ ही चुकीची जोडी आहे. त्यानंतर तिसरा, जेम्स ऑगस्ट हिकी, बेंगॉल गॅझेट, बाळशास्त्री जांभेकर, दर्पण, भाऊ महाजन, ज्ञानोदय आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक केसरी. तर याचं उत्तर आहे भाऊ महाजन ज्ञानोदय. ओके, तर हा होता आपला प्रश्न पहिला. आता प्रश्न दुसरा, अ, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा, त्यातले आपल्याला त्यांनी 3 प्रश्न विचारलेले आहेत, आपण त्यातले 2 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. फॉर फॉर युअर कन्व्हिनियंट, तुमचा सराव जास्तीत जास्त व्हावा यासाठी मी त्यातले जे सगळे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न सोडवून दिलेले आहेत. तर हा प्रश्न सुद्धा 4 मार्कासाठी विचारलेला आहे, म्हणजे प्रत्येक जो प्रश्न विचारलेला आहे त्याला प्रत्येकी 2 मार्क्स असे कन्सिडर करण्यात येतील. या ठिकाणी त्यांनी आपल्याला अशी एक कालरेषा दिलेली आहे आणि ही कालरेषा पूर्ण करण्यासाठी सांगितलेली आहे. तर बघूया याचं उत्तर कसं देता येईल. इसवी सन 1876 साली काय झालं, भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश. त्यानंतर इसवी सन 1932 साली भारतवर्षीय प्राचीन चरित्र कोश.
नेक्स्ट आहे इसवी सन 1937 ला भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश होता आणि 1946 ला भारतवर्षीय अवारचीन चरित्रकोश होता। तर अशा प्रकारे त्यांनी आपल्याला एक कालरेषा दिली होती, ती पूर्ण करण्यास सांगितली होती। त्याच्या पुढची सूचना काय दिलेली आहे, तर एक संकल्पना चित्र दिलेलं आहे आणि ते आपल्याला पूर्ण करायला सांगितलेलं आहे। तर हा प्रश्न खूपच सोपा आहे विद्यार्थ्यांनो, तुम्ही इथे बघू शकता हे चार ब्लॉक्स जे आहेत आपल्याला इनकम्प्लीट दिलेले आहेत। आपल्याला तेजस फिलअप करायचे आहेत, कम्प्लीट करायचे आहेत। विदेशी मैदानी खेळ कोणते कोणते आहेत, क्रिकेट, हॉकी, टेबल टेनिस अँड बॅडमिंटन। चला बघूया पुढचा प्रश्न, पुढील संकल्पना चित्र करा। या सुद्धा हा सुद्धा जो प्रश्न आहे हा खूप सोपा प्रश्न आहे, फक्त 2 मार्कासाठी विचारलेला आहे। मृत सांस्कृतिक वारसा, तर त्यामध्ये कसं येणार बघा, प्राचीन स्थळे आहेत, त्याचबरोबर काही हस्तलिखिते आहेत, प्राचीन शिल्प तसेच काही चित्र आहेत आणि प्राचीन वस्तू आणि वास्तू हे दोन्हीही त्यामध्ये येतात। आता प्रश्न दुसऱ्या मधला प्रश्न ब आहे, थोडक्यात टिपाली हा। ह्यामध्ये सुद्धा त्याने 3 प्रश्न विचारलेले आहेत, आपल्याला कोणतेही 2 सोडवायचे आहेत, 4 मार्क्ससाठी विचारलेला आहे। तर पहिली टीप आपल्याला विचारलेली आहे ती आहे वंचितांचा इतिहास। तर विद्यार्थ्यांनो बघूयात याचं उत्तर कसं देता येईल। तर टिपाल्या हा जो प्रश्न विचारलेला आहे याचे जे उत्तर आहेत मी स्टेप वाईज अगदी व्यवस्थित आणि सोप्या भाषेत तुम्हाला हे दिलं आहे, कारण टिपाल्या हा जो प्रश्न आहे हा खूपशा म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांना हा प्रश्न अवघड वाटतो, ते खूप लक्षात ठेवावं लागतं असं वगैरे काही प्रश्न मुलांचे प्रश्न मला विचारले जातात। त्यामुळेच मी हा जो प्रश्न आहे हा सोप्यात सोप्या भाषेत त्याची उत्तर कशी देता येईल हा प्रयत्न केलेला आहे आणि ती उत्तर या ठिकाणी तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेली आहे। सो बघूयात उत्तरामधला आपला पहिला पॉइंट काय आहे। समाजाने ज्या लोकांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले किंवा उपेक्षित ठेवले अशा समूहाच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असं म्हणतात। ओके, पहिल्यांदाच आपण काय दिलेली आहे त्याची व्याख्या सांगितलेली आहे। वंचितांच्या इतिहासात सर्वसामान्य माणसांचे जीवनाचे जे आहे ती चित्रण केलेली आहे किंवा त्यांची त्या ठिकाणी कल्पना रेखाटलेली आहे। मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली। इटालियन, तिसरा पॉइंट बघा, इटालियन तत्वज्ञ अँटोनियो ग्रामची याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून सुरू करण्याची कल्पना मांडली। आणि सगळ्यात शेवटचा पॉइंट आपला 4th पॉइंट आहे, 4 मार्क्ससाठी विचारलेला आहे। प्रत्येक पॉइंटला अर्धा मार्क असा कन्सिडर केला जातो, त्यामुळे जर 2 मार्क्सला एक प्रश्न असेल तर तुम्हाला कमीत कमी त्याच्यावरती 4 पॉइंट लिहिणे गरजेचे आहे। बघूया चौथा प्रश्न, चौथा पॉइंट वंचितांच्या इतिहासाला एक महत्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्वाचे कार्य रणजीत गुहा या भारतीय इतिहासकाराने केलेले आहे। तर यांचे जे योगदान आहे हे खूपच मोलाचे आहे, रणजीत गुहा। त्यानंतर पुढचा आहे वॉल्टियर। सी, वॉल्टियरने पुढील विचार मांडलेले आहेत, ते कोणते बघा। मुद्दा पहिला, इतिहास लेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्या इतिहास लेखकाचे लक्ष केंद्रित करू नये। त्यानंतर त्याचबरोबर तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती यांचा विचार होणे आवश्यक आहे, तसेच व्यापार, आर्थिक व्यवस्था यांचाही अभ्यास होणे गरजेचे आहे। आणि चौथा पॉइंट काय घ्यायचा आहे बघा, या त्यांच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा विचार व्हायला हवा आणि नवीन विचार पुढे आला, म्हणूनच वॉल्टियर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते। तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी टिपा लिहा, यामध्ये वॉल्टियर हा तुम्हाला टिपा लिहिण्यासाठी प्रश्न विचारलेला आहे। नेक्स्ट टाइम किंवा पुढच्या परीक्षेमध्ये कदाचित वॉल्टियर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक का म्हटले जाते असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। जर हा प्रश्न विचारला तर तेव्हा सुद्धा तुम्ही हे असेच उत्तर लिहायचे आहे। ओके, बघूया आता पुढचे प्रश्न आहे, तो आहे लुर्व संग्रहालय।
तर त्यामध्ये सुद्धा चार पॉइंट लिहिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. पहिला पॉइंट काय आहे, 18व्या शतकात पॅरिस येथे स्थापन झालेल्या लुव संग्रहालयात राजघराण्यातील व्यक्तींनी त्यांच्या कलावस्तू भेट दिल्या. तर ते जे संग्रहालय आहे त्या ठिकाणी जे जे मोठे मोठे लोक आहेत, राजा लोक आहेत, त्यांनी त्या ठिकाणी त्या वस्तू भेट दिल्या. जगप्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो द विंची यांनी रेखाटलेल्या मोनालिसा, तुम्हाला आम्हा सगळ्यांना मोनालिसाचे चित्र माहिती आहे, तर ते जगप्रसिद्ध चित्रकार जो आहे लिओनार्दो द विंची यांनी रेखाटलेले आहे आणि ते चित्रही त्यांनी या संग्रहालयामध्ये भेटवस्तू म्हणून दिलेले आहे. नेपोलियन बोनापार्ट याने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान अन्य राष्ट्रांमधून आणलेले कलावस्तू या संग्रहालयात ठेवले आहेत. तेथील कलावस्तूंचा संग्रह हा त्यामुळे वाढला आहे. सध्या या संग्रहालयामध्ये अश्मयुगीन ते आधुनिक काळातील सुमारे 380,000 जास्त वस्तू आहे. चला तर आता बघूयात प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 3, विधाने सहकारण स्पष्ट करा, म्हणजेच आपल्याला थोडक्यात कारणे द्या हा प्रश्न विचारलेला आहे. तर हा प्रश्न सुद्धा 4 मार्कांसाठी विचारलेला आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असणार आहे. ओके, त्यातला प्रश्न पहिला, आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. तर याच्याशी आपल्याला कारण जे आहे ते का केलं पाहिजे हे स्पष्ट करायचं आहे. ओके, तर 4 पॉइंट मध्ये आपल्याला आन्सर द्यायचे आहे, कारण एका पॉइंटला अर्धा मार्क असं कन्सिडर केलं जातं. भारताला संपन्न असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. हा वारसा आपणच जपला पाहिजे, कारण आता आपल्याला पहिला मुद्दा द्यायचा आहे. ओके, तर पहिला मुद्दा, आपल्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, ठिकाणे ही आपल्या भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे. या ऐतिहासिक वारसामुळे आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. त्यानंतर विविध अशा नटलेल्या भारतात अनेक नद्या आहेत, पर्वत आहे, जंगले आहेत, अभयारण्य आहेत, त्याचबरोबर समुद्र किनारे सुद्धा आहेत, व ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक हे परदेशातून सुद्धा आपल्या भारतामध्ये येतात. ठीक आहे, त्यानंतरचा 3रा पॉइंट काय द्यायचा आहे, भारतीय नृत्य तसेच भारतीय साहित्य, विविध कला, तत्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा जगभरातील लोक भारतामध्ये येतात. आपला नैसर्गिक व पूर्वजांनी दिलेला जो सांस्कृतिक वारसा आहे हे आपले वैभव असून तो पुढील पिढ्यांसाठी आपण जपला पाहिजे, हे याचं उत्तर आहे. आता बघूयात त्यानंतरचा प्रश्न 2, वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. तर का पडते असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात. बघूयात उत्तर, एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावा लागतो. दिनविशेष सारखी सदरे जी आहेत ही देताना सुद्धा त्याच्या आधी ज्या पूर्वी घटना घडलेल्या आहेत त्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात. वर्तमानपत्रात अशी काही सदरे असतात की ती इतिहासावरतीच आधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय ज्या घटना आहेत या सगळ्या घटना आपल्याला समजतात. त्यामुळे 4था पॉइंट काय आहे बघा, व्यवस्थित वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्धे, नेते या सगळ्यांची शताब्दी, 50-45 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लेख वा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो. म्हणूनच वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते. त्यानंतरचा प्रश्न 4, खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. मनोरंजनासाठी अनेक प्रकारची खेळणी, वस्तू तयार करणे प्राचीन काळापासून, हे सगळं जे आहे प्राचीन काळापासून सुरू आहे. त्यामुळे खेळणी ही इतिहास लेखनाचे महत्वाचे भौतिक साधन आहे. ठीक आहे, तर यामधला आता पहिला पॉइंट आपण द्यायचा, खेळण्यामुळे त्या काळातील धार्मिक सांस्कृतिक परंपरा समजतात. मातीचे किल्ले आणि त्यावर शिवकालीन देखावा उभा करून मातीच्या मूर्त्या ठेवतात, त्यावरून किल्ल्याची रचना किंवा त्या रचनेचा आपल्याला अभ्यास होतो. त्याचबरोबर उत्खननात पोपई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तदंती बाहुलीवरून भारत आणि रोम या दोघांच्या मध्ये त्यांचे प्राचीन संबंध होते याच्यावरती प्रकाश पडलेला दिसतो. त्यानंतर
मोहेंजोदड़ो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यांवरून तत्कालीन पद्धती, पोशाख, त्यांचे खेळाचे प्रकार, तंत्रज्ञान याची माहिती मिळते आणि म्हणूनच खेळण्याद्वारे इतिहासावरती प्रकाश पडतो असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, बाज पंडित यांचे आकाशवाणीवरील क्रिकेटचे धावते समालोचन रंजक होत असे, तर ते का रंजक होत असे या पाठीमागचं आपल्याला कारण विचारलेलं आहे. पॉइंट पहिला, बाज पंडित हे जे क्रिकेट सामन्याचे मराठीतून धावते वर्णन करताना ते तिथे असणाऱ्या मैदानाचा इतिहास सुद्धा सांगत असत. त्यानंतर दुसरा पॉइंट बघा, खेळाडू संबंधीची माहिती आणि त्यांचा सुद्धा इतिहास ते सांगत असत. त्याचबरोबर त्या खेळाडूने पूर्वी कोणते विक्रम केले आहेत त्याबद्दलच्या ज्या काही आठवणी आहेत या आठवणी सुद्धा ते सांगत असत व त्या खेळाचे किंवा खेळण्याच्या इतिहासाचे उगम ज्ञान त्यांना होते. या गुणांबरोबरच त्यांची बोलण्याची शैली देखील उत्तम होती आणि म्हणूनच बाळज पंडित यांचे आकाशवाणीवरील क्रिकेटचे जे धावते समालोचन होते हे रंजक होत असे. आता पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न चौथा, त्यांनी या ठिकाणी एक आपल्याला उतारा दिलेला आहे, हा उताराचे वाचन करायचे आणि त्या खाली जे प्रश्न विचारलेले आहेत या प्रश्नांची आपल्याला उत्तर द्यायचे. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी मी ही स्लाइड थोडीशी स्टॉप करते. तुम्ही हा जो उतारा दिलेला आहे हा पटकन उतारा वाचून घ्या. आपल्याला त्याच्या खाली जे प्रश्न दिलेले आहेत हे प्रश्न सुद्धा सोडवायचे आहेत. बघा, प्रश्न चार मार्कासाठी विचारलेला आहे, म्हणजे पहिला जो आहे तो त्या प्रश्नाला एक मार्क दिलेला आहे, दुसऱ्याला एक आहे आणि त्यानंतर त्या तिसरा जो प्रश्न आहे हा मात्र दोन मार्कांसाठी विचारलेला आहे. तर वाचून घ्या तुम्ही पटकन जो उतारा दिलेला आहे तो. आपण त्याच्यावरची प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत. ओके, तर या ठिकाणी तुमचा हा उतारा जो आहे हा वाचून झाला असेल. बघूयात आता प्रश्न, सोहगड ताम्रपट कोठे सापडला? तर याचं उत्तर आहे, सोहगड ताम्रपट हा उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील सोहगड या ठिकाणी सापडलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, मी हे जे प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे लिहिताना सुद्धा बघा अगदी व्यवस्थित लिहिलेलं आहे आणि जो मेन पॉइंट आहे कुठल्या गोरखपूर जिल्ह्यातील सोहगड, मग सोहगडला मी काय केलेलं आहे, हायलाईट केलेला आहे, अंडरलाईन केलेला आहे. तुम्ही सुद्धा परीक्षेमध्ये उत्तर लिहित असताना असे जे प्रश्न आले तर त्या ठिकाणी जो मेन पॉइंट आहे त्याला काय करायचं आहे, खाली अंडरलाईन करायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, सोहगड ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीमध्ये लिहिलेला आहे? आता कोणती लिपी आपल्याला विचारलेला आहे तर ती आहे ब्राह्मी लिपी. बघा, मी पुन्हा इथे अंडरलाईन केलेला आहे, हायलाईट केलेला आहे, ब्राह्मी लिपीमध्ये तो कोरलेला आहे. त्यानंतर तिसरा, सोहगड ताम्रपटाचे इतिहासाचे साधन म्हणून महत्व स्पष्ट करा. आता हा प्रश्न मात्र विद्यार्थ्यांनो दोन मार्काला विचारलेला आहे, त्यामुळे याचं उत्तर जे आहे हे आपल्याला थोडंसं मोठं द्यायचं आहे. म्हणजेच काय, तर एक पॉईंट जो आहे हा अर्धा मार्काला कन्सिडर करतात, त्यामुळे कमीत कमी चार पॉईंटमध्ये तरी आपल्याला उत्तर द्यावं लागणार आहे. सोहगौडा ताम्रपट मौर्य काळातील असून त्यावरती ब्राह्मी लिपीमध्ये लेख कोरलेला आहे. या ताम्रपटावरती अनेक चिन्ह कोरलेली आहे, वृक्ष, त्याभोवती बांधलेला पाळ हे एक चिन्ह आहे. त्याचबरोबर एकावर एक असे तीन कमानी असलेले पर्वतांचे चित्र आहे. चार खांबावरती दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे एक कोठार राहायचे चिन्ह आहे. त्याचबरोबर आहत राजा, राजाचे नाव काय आहे, आहत, तर या आहत राजाच्या नाण्यांवरही काही चिन्हे आढळतात. दुष्काळाची परिस्थिती आल्यानंतर किंवा आल्यास कोणती खबरदारी घ्यावी, धान्य कसे जपून वापरावे या संदर्भातचा आदेश हा त्या ताम्रपटांद्वारे त्या काळातील जे राजे लोक होते ते जनतेला देत असत असे अभ्यासिकांचे मत आहे. ही सर्व माहिती जी आहे ही या ताम्रपटांवरून मिळत असल्यामुळे तो इतिहासाचे महत्वाचे साधन म्हणून मानले जाते. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आता बघूया पुढचा प्रश्न आहे, तो प्रश्न पाचवा, थोडासा मोठा प्रश्न आहे. तुम्हाला प्रश्न तीन विचारलेले आहेत, त्यातले कुठलेही दोन लिहायचे आहेत, म्हणजेच एका प्रश्नाला तीन मार्क असे कन्सिडर केलेले आहे. बघूया पहिला प्रश्न,
उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो? सी यामधला पॉइंट पहिला, भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करतो. आपला पूर्वज, त्यांचा वारसा, त्यांचे कर्तृत्व यांबद्दल त्यांच्या मनात आत्मीयता असते. या वारशाचा इतिहास पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृतीचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमानातील मानवाला उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त व अमूर्त अशा वारशाचे जपण करण्यात येते किंवा करता येते. त्यानंतर उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवरती उपाययोजना करणे शक्य होते, तसेच वर्तमानातील समस्यांची सोडवणूक सुद्धा करता येते. सामाजिक उपयुक्तते निर्णय घेणे शक्य होते किंवा ते सहज सोपे होते. त्याचबरोबर उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यासाठीचे दिशादर्शन किंवा आपण थोडक्यात मार्गदर्शन म्हणूया हे सुद्धा होते. सी नेक्स्ट क्वेश्चन, आकाशवाणीचा इतिहास लिहा हा प्रश्न आपल्याला 3 मार्कांसाठी विचारलेला आहे आणि हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण या आधी सुद्धा हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारलेला आहे. जुलै 1924 मध्ये मद्रास येथे प्रथम एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. त्यानंतर ब्रिटिश सरकारने इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी, त्याला थोडक्यात आपण IBC असं म्हणतो, स्थापन केली. याच कंपनीचे पुढे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस म्हणजेच काय ISBS असे नामकरण करण्यात आले आणि पुढे 8 जून 1936 रोजी याच कंपनीचे ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच AIR असे नामकरण झाले. स्वतंत्र भारतामध्ये AIR भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याच्या अंतर्गत आले. पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून AIR ला आकाशवाणी असे नाव देण्यात आले. कोणाच्या? तर पंडित नरेंद्र शर्मा हे जे होते यांच्या सूचनेवरून ऑल इंडिया रेडिओ याला आकाशवाणी असं छोटस स्वीट एक नाव देण्यात आलेलं आहे. तर 6वा पॉइंट आहे तो आहे, वर्तमानपत्रात आकाशवाणीचा विस्तार होऊन विविध भारती या सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोली भाषा कार्यक्रम आकाशवाणीवरून कार्यक्रम सगळे प्रक्षेपित केले जातात. त्यानंतर जो प्रश्न आहे तो विद्यार्थ्यांना खूपच सोपा प्रश्न आहे. खरं तर हा फरक विचारलेला आहे. सोपा प्रश्न आहे, बघा काय आहे, मैदानी खेळ आणि बैठे खेळ या दोन्ही खेळांचा तुम्हाला फरक लिहिण्यास सांगितलेला आहे. या दोघांचा फरक बघूयात आपण. मैदानी खेळ आहेत हे कसे असतात? मैदानामध्ये उभे राहून खेळायचे. बैठे खेळ हे घरात, मोकळ्या जागेत, पारावर असे कुठेही खेळता येतात. तर हा झाला आपला पहिला पॉइंट. दुसरा फरक काय आहे? मैदानी खेळांना शारीरिक क्षमतेची आणि शक्तीची गरज असते, परंतु बैठे खेळांना तसं गरज नसते. त्यानंतर तिसरा आहे, मैदानी खेळांसाठी कसरतीची आणि कौशल्याची गरज असते, परंतु बैठे खेळांमध्ये त्याची गरज नसते. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी मी वाक्य दोन्ही पॉइंटमध्ये वाक्य पूर्ण कव्हर केलेलं आहे. तुम्ही गरज असते तर इकडच्या ठिकाणी पूर्ण वाक्य म्हणजेच खेळांसाठी कसरतीची व कौशल्याची गरज अधिक नसते असे पूर्ण वाक्य लिहायचं आहे. शॉर्टकट कुठलाही मारायचा नाही. मैदानी खेळामध्ये शारीरिक कौशल्याची गरज असल्याने प्रशिक्षण आणि सरावाची ही जास्त गरज असते, परंतु बैठे खेळामध्ये शारीरिक कौशल्य जास्त गरज नसते. बहुतेक सर्व मैदानी खेळांच्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा ह्या आयोजित केल्या जातात, परंतु बैठे खेळांमध्ये जे फक्त कॅरम आहे, बुद्धिबळ आहे, या खेळांच्या स्पर्धा इंटरनॅशनल लेवलवरती किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात. उदाहरण कोणते आहेत? कबड्डी, क्रिकेट, खो खो. तर बैठे खेळांमध्ये कॅरम, पत्ते, बुद्धिबळ, सारीपाट हे सगळे आपले बैठे खेळ आहेत. तर हा होता तुमच्या सगळ्यांचा सगळ्यात आवडती प्रश्न,
त्याच्यानंतर बघूयात पुढचा प्रश्न, पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रात इतिहासांच्या विद्यार्थ्यांना कोणत्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत? म्हणजे जे स्टुडंट इतिहासाशी रिलेटेड अभ्यास करत आहेत त्यांना व्यावसायिक संधी कोणकोणत्या उपलब्ध आहेत हे विचारलेलं आहे. सी उत्तर, पर्यटनाशी संबंधित पुढील व्यावसायिक क्षेत्र आहेत. पहिलं म्हणजे पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने चालवणे, त्याचबरोबर ते बांधणे, बांधण्याचे जे कन्स्ट्रक्शन घेणे या संबंधी असणारे उद्योग, स्वाद पदार्थांची दुकाने, हॉटेल्स, खाणावळी किंवा हस्त उद्योग आहेत, कुटीर उद्योग आहेत, काही वस्तू आहेत त्या वस्तूंची विक्रीची दुकाने आहेत, तसेच हॉटेलांशी संबंधित दूध, भाज्या, किराणा इत्यादी, तसेच शेती आणि पशु उद्योग या सुद्धा बाबतीत उद्योग आहेत. पर्यटकांच्या वाहतुकीसाठी लागणारे रिक्षा, बस, टॅक्सी या सगळ्यांशी रिलेटेड उद्योग आहे. त्यानंतर प्रवासी एजंट्स आहेत, फोटोग्राफर आहेत, काही मार्गदर्शक आहेत, त्याबद्दलच्या ठिकाणाची माहिती छापण्याची जे मुद्रण व्यवसाय आहे तो सुद्धा आहे आणि व्यवसायाशी पर्यटन संबंधित असतात. तसेच इतिहासाचे जे विद्यार्थी आहेत हे पर्यटकांसाठी वारसा, मुसाफिर वारसा मुसाफिरी करू शकतात. तसेच परकीय भाषेचा अभ्यास केल्यास दुभाषा गाईड म्हणून त्याला काम करता येते. तर इतके सारे त्याच्याशी त्याला व्यावसायिक संधी उपलब्ध आहे. त्यानंतर आता प्रश्न सहावा सुरू झालेला आहे आणि प्रश्न सहाव्या पासूनचे जे सगळे प्रश्न पुढचे आहेत हे राज्यशास्त्राशी रिलेटेड आहेत. तर प्रश्न सहावा जो आहे हा आपल्याला रिकाम्या जागा भरा किंवा योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हा विचारलेला आहे. तर बघूयात लोकशाहीचा गाभा म्हणजे, पुन्हा या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत, आपल्याला बरोबर पर्याय शोधायचा. प्रौढ मताधिकार, सत्तेचे विकेंद्रीकरण, राखीव जागांचे धोरण आणि न्यायालयीन निर्णय. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे लोकशाहीचा गाभा म्हणजेच सत्तेचे विकेंद्रीकरण होय. बघूया प्रश्न दुसरा, स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिशातील या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरोधात उठाव केला. तर कोणती आदिवासी जमात होती, कोळी, गोंड, भिल्ल की रामोशी? तर करेक्ट उत्तर आहे ते आहे गोंड या आदिवासी समाजाने ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला होता. तर हा जो प्रश्न आहे हा दोन मार्गांसाठी विचारलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न सातवा, त्यांनी एक आपल्याला वाक्य दिलेलं आहे, हे वाक्य बरोबर आहे का चूक आहे? जर बरोबर असेल तर त्या पाठीमागचं काय कारण आणि चूक असेल तर ते का चुकीचं आहे हे आपल्याला सहकारण स्पष्ट करायचं आहे. तर हा जो प्रश्न आहे हा सुद्धा विद्यार्थ्यांना चार मार्कांसाठी विचारलेला आहे, म्हणजे जो प्रत्येक प्रश्न असणार आहे याला दोन मार्क असे कन्सिडर केलेले आहे. सी बघा, प्रश्न पहिला, न्यायालयाच्या विविध विषयांवरील निर्णयातून भारतीय राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे. ओके, तर हे जे विधान दिलेलं आहे हे बरोबर आहे का चुकीचं आहे हे आपल्याला सांगायचं. तर विद्यार्थ्यांनो, त्यांनी हे जे विधान आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेलं आहे हे बरोबर आहे, त्या पाठीमागचं कारण काय ते बघा. कारण नागरी अधिकार, लोकशाहीची व्यवस्था यांच्या संबंधात भारतीय न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्णयांमधून आपली भूमिका महत्वपूर्ण बजावलेली आहे. संविधानाला अर्थ लावताना संविधानाची मूळ उद्दिष्टे, संविधानकारकाचा हेतू यांना न्यायालयांनी नेहमीच प्राधान्य दिलेलं आहे. त्याचबरोबर सामाजिक न्याय आणि समता या उद्दिष्टांच्या दिशेने सुद्धा प्रगती करण्यामध्ये न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिलेले आहेत. संविधानातील जे तरतुदी आहेत, संविधानातील तरतुदी आहेत यांच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार मान्य करताना तिच्यामुळे मूळ चौकटीला धक्का लागणार नाही अशी भूमिका घेतली जाते. खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क असल्याचा निर्वाळा दिला. बालकांचे हक्क, त्याचबरोबर मानवी हक्कांची जपणूक, महिलांची प्रतिष्ठा, व्यक्ती स्वातंत्र्य, आदिवासींचे सक्षमीकरण
इत्यादि जे सर्व विषय आहेत याची विषयांवरती न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देऊन राजकारण प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत केली आहे, किंवा त्यामुळे राजकारण प्रक्रिया ही परिपक्व होण्यास मदत झाली आहे. तर पुढचं वाक्य त्यांनी दिलेलं आहे, एखाद्या घटक राज्यात केव्हा किंवा किती टप्प्यामध्ये निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. तर हे जे विधान आहे हे विधान चूक आहे, कारण निवडणुकीचे जे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी आहे ही फक्त आणि फक्त निवडणूक आयोगाचीच असते. कोणत्याही प्रकारचे त्या ठिकाणचे राज्य सरकार आहे हे राज्य सरकार ठरवत नाही, तर ते निवडणूक आयोग ठरवत असते. राज्य सरकारावर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल. म्हणूनच संविधानाने ही जी जबाबदारी आहे ही पार पाडण्यासाठी किंवा ती पाहण्यासाठी स्वतंत्र अशी निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे. त्यामुळे घटक राज्यामध्ये केव्हा आणि किती टप्प्यांमध्ये निवडणुका घ्यायच्या आहेत हे फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच ठरवू शकते. पुढचं आहे ते आहे ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. तर हे जे वाक्य दिलेलं आहे हे अतिशय बरोबर दिलेलं आहे आणि या वाटीमागचं कारण काय बघा विद्यार्थ्यांनो, तर अर्थव्यवस्थेतील जो बदल आहे किंवा बदललेल्या समाज व्यवस्थांचा ग्राहकांवरती काय होतो परिणाम होतो, त्यानंतर भेसळ किंवा वस्तूंच्या वाढवलेल्या किमती, वजनमापातील फसवणूक, तसेच वस्तूंचा दर्जा कमी अधिक आणि त्यांची किंमत इत्यादींसारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागते. त्यानंतरचा तिसरा पॉइंट, अशा या फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी 1946 या साली संरक्षण कायदा आला. त्यानंतर ग्राहकांनी आपल्या हक्काची त्यांना जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी ग्राहक चळवळ ही अस्तित्वात आली. आता पुढचा प्रश्न क्रमांक 8 त्यामधला प्रश्न अ, पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतंही एक, त्यांनी दोन विचारलेले आहेत, एक लिहायचा आहे, 2 मार्कांसाठी हा प्रश्न आहे, म्हणजे साधारण आपल्याला यावरती कमीत कमी 4 पॉइंट तरी लिहिणे कंपल्सरी आहे. ओके, म्हणजे थोडक्यात काय आहे, टिपा द्या हाच प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न फिरून विचारलेले असतात किंवा वेगवेगळ्या स्वरूपाने विचारले असतात. तर आता इतिहासामध्ये कसं विचारलं होतं, थोडक्यात टिपा लिहा, पण या ठिकाणी कसं विचारले आहे, संकल्पना स्पष्ट करा. ओके, म्हणजेच काय, दोन्हीचा अर्थ सुद्धा तो सेमच आहे. बघा, पहिला प्रश्न बहुपक्ष पद्धती, त्यामध्ये पहिला पॉइंट, ज्या देशामध्ये दीर्घकाळ एकच पक्षाच्या हाती सत्ता असते आणि अन्य पक्षांचे अस्तित्व नसते किंवा त्यांचा प्रभाव नसतो त्या पद्धतीला एकपक्षीय पद्धती असे म्हणतात. आता चीन मध्ये ही पद्धत अस्तित्वात आहे, म्हणजे एकच पक्ष आहे आणि त्याच्या हातातच सगळी सत्ता आहे, त्याला एकपक्षीय पद्धत म्हटली जाते. उदाहरण चीन दिलेलं आहे. तर काही देश असे आहेत ज्याच्यामध्ये दोन पक्ष कसे असतात, प्रभावी असतात आणि ते आलटून पालटून किंवा थोड्या थोड्या वर्षांनी ते त्यांचे सत्तेवर येतात, स्वतंत्रपणे कारभार करतात, तेव्हा त्या पद्धतीला विपक्ष पद्धती असं म्हटलं जातं. एक्झाम्पल काय दिलेलं आहे, अमेरिका आणि इंग्लंड. तर तिसरा पॉइंट आहे, जेथे अनेक पक्ष अस्तित्वात असून ते एकमेकांशी सत्तेसाठी स्पर्धा करतात, सर्वांचा कमी अधिक असा राजकीय प्रभाव असतो आणि अशा पद्धतीला बहुपक्षीय पद्धती असे म्हणतात. तर विद्यार्थ्यांनो, आता ही थोडीशी कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल की ही पद्धत कुठे असणार आहे, तर आपल्या भारतामध्ये ही बहुपक्षीय पद्धती आहे, कारण भारतामध्ये अनेक असे पक्ष अस्तित्वात आहेत आणि ते एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. त्यानंतर चौथा पॉइंट, बहुपक्षीय पद्धतीमध्येच लोकशाही विकसित होते. तर या पद्धतीमुळे लोकशाही विकसित झालेली दिसते. ओके, तर इथपर्यंतचा पेपर तुम्हाला समजला असेल, तर आता पुढचा प्रश्न बघूया, जलक्रांती. तर विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न सुद्धा सोपा प्रश्न आहे, यापूर्वी सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे हा प्रश्न आपण इम्पॉर्टंट असं कन्सिडर करूया. ओके, बघूया पॉइंट पहिला, राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशामध्ये डॉक्टर राजेंद्र सिंग राणा यांनी नद्या पुनर्जीवित केल्या. तरुण भारत संघ ही संघटना स्थापून त्यांनी शेकडो गावांमध्ये जोवळ म्हणजेच मातीचे बंधारे घालून ते पाणी अडवण्याचा प्रयत्न केला. मातीचे बंधारे घातल्यानंतर जे पाणी अडवलं जातं त्या भागाला जोवळ असं म्हटलं जातं.
देशभर त्यांनी पदयात्रा काढून जलसंवर्धन म्हणजे पाण्याचा वापर कसा योग्य करावा, वनजीव संवर्धन, नद्या पुनर्जीवित करणे अशी जी महत्वाची कामे होती ही सर्व कामे डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांनी केली आणि त्याबद्दलच्या मोहिमा सुद्धा राबवल्या आहेत. डॉक्टर राणा यांनी देशभर 19,000 चौपड बांधलेले आहेत. 1-2 नव्हे तर टोटल 19,000 त्यांनी बंधारे, मातीचे बंधारे बांधलेले आहेत आणि त्याद्वारे त्यांनी पाणी अडवण्याचं काम केलेलं आहे. सतत 31 वर्ष केलेल्या या जलक्रांतीमुळे त्यांना भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाते. तर आता प्रश्न पुढचा, बघ दिलेल्या सूचनेनुसार कृती करा म्हणजे त्यांनी आपल्याला निवडणूक आयोग याच्याशी रिलेटेड जो पूर्ण तक्ता असतो किंवा तो जो फ्लोचार्ट आहे हा फ्लोचार्ट पूर्ण करण्यास सांगितलेला आहे. तर हा प्रश्न सुद्धा 2 मार्कांसाठी विचारलेला आहे. तर फ्लोचार्ट अशा पद्धतीने तुम्ही परीक्षेमध्ये काढायचा आहे, तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. पहिला फ्लो किंवा पहिल्या कॉलम मध्ये तुम्हाला काय द्यायचं आहे, मतदार संघाची निर्मिती. ओके, त्यानंतर खाली असा बाण दाखवायचा आहे. नेक्स्ट काय येणार, मतदार याद्यांची निश्चिती करणे. त्यानंतर बघा, उमेदवारांकडून नामांकन पत्र किंवा अर्जाची छाणी, जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांच्याकडूनची अर्ज घेणे आणि त्या अर्जाची छाननी करणे. त्यानंतर ती जी निवडणूक आहे त्या निवडणुकीचा प्रचार करणे. त्यानंतर ते जी निवडणूक आहे त्या निवडणुकीचा प्रचार करणे आणि प्रचारानंतर प्रत्यक्ष मतदानाचा दिवस असणार आहे मतदान आणि मतदानानंतर असणार आहे ती आहे मतमोजणी. तर हा अशा प्रकारचा जो फ्लोचार्ट आहे हा तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. ओके, सी आता पुढे दिलेला आहे महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष. तर महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते प्रादेशिक पक्ष आहेत, विद्यार्थ्यांनो हा प्रश्न सोपा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना याचं उत्तर माहिती आहे. बघा, महाराष्ट्रामधले प्रादेशिक पक्ष कोणते कोणते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्यानंतर शेतकरी कामगार पक्ष, त्याला आपण शेकाप असं सुद्धा म्हणतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसे, त्यानंतर भारतीय रिपब्लिक पक्ष म्हणजेच काय भाजपा आणि शिवसेना. तर हे जे 4 आहेत हे महाराष्ट्रामधले प्रादेशिक पक्ष आहेत. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 आणि हा शेवटचा प्रश्न आहे. तर पुढील प्रश्नांची उत्तरे ही थोडक्यात लिहिण्यास सांगितलेलं आहे. बघा, त्यामधला प्रश्न पहिला, न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे, म्हणजे न्यायालयाने कोणते असे निर्णय दिलेले आहेत की ज्याच्यामुळे महिलांचा सन्मान वाढलेला आहे, त्यांची प्रतिष्ठा आहे, या गोष्टींची जपणूक झालेली दिसते. तर बघूया त्याचं उत्तर आपल्याला देता येतं कसं. न्यायालयाने दिलेल्या वेळोवेळी दिलेल्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जपणूक होण्यास मदत होते. ज्या महिला घटस्फोटित आहेत किंवा घटस्फोटित महिला आपण थोडक्यात म्हणूया, त्यांना पोटगी देण्याचे पुरुषांवरील बंधन, तसेच समान कामासाठी स्त्रियांना पुरुषा एवढेच वेतन, या कायद्यांवरती न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे. वडिलांच्या संपत्तीत विवाहित मुलीचाही समान वाटा असेल. न्यायालयाच्या या निर्णयांमुळे स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता सुद्धा मिळालेली आहे. त्याचबरोबर जे प्रार्थना स्थळ आहेत, मंदिर आहेत, मशीद आहेत, चर्च आहेत, या सर्व प्रार्थना स्थळांमध्ये सर्व स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असेल. न्यायालयाच्या या निर्णयांमुळे सर्व धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळालेली आहे. त्यानंतर चौथा पॉइंट आहे तो म्हणजे खाप पंचायतीचे अधिकार न्यायालयाने रत बदल, या ठिकाणी रत बदल असा आहे, रत बदल केल्यामुळे स्त्रियांवरती घातली जाणारी बंधने दूर होऊन त्यांना न्याय मिळाला. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयांतून स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारे अनेक असे कायदे संसदेला करावे लागले. ठीक आहे, तर हा होता आपला प्रश्न 9 मधला प्रश्न पहिला. आता आपण बघूयात प्रश्न दुसरा आणि जो शेवटचा प्रश्न आहे, चळवळीला गंभीर नेतृत्वाची गरज का असते. तर त्या ज्या लोक चळवळी आहेत या ठिकाणी जे नेतृत्व असावं लागतं ते खंबीर का असावं लागतं हा प्रश्न आहे. कोणतीही लोक चळवळ असू दे, नेतृत्वामुळे ती क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. ठीक आहे,
सेकंड पॉइंट, चळवळीचे यश अपयश हे देखील खंबीर नेतृत्वावरतीच अवलंबून असते. आणि त्यानंतरचा पॉइंट, चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा तसेच तीव्रता केव्हा कमी असावी केव्हा अधिक असावी याबाबतचे जे खंबीर नेतृत्व आहे हे योग्य निर्णय घेऊ शकते. आणि खंबीर नेतृत्व असल्यामुळेच लोकांपर्यंत पोहोचून जनोद्धार मिळू शकते आणि चळवळीची परिणामकारकता वाढवू शकते. म्हणूनच चळवळीला खंबीर अशा नेतृत्वाची गरज असते. तर विद्यार्थ्यांनो, हा होता इतिहास आणि राज्यशास्त्र मार्च 2022 साली विचारला गेलेला पेपर. हा तुम्ही कम्प्लीट एकदा पूर्ण रिवाइज करून घ्या. त्यामध्ये जशा प्रकारे मी उत्तर दिलेले आहेत, मार्क सिस्टीम कशी असणार आहे हे सगळं अगदी व्यवस्थित समजून घ्या. सपोज यामध्ये तुम्हाला काही शंका वाटली, काही डाऊट वाटला, बिनधास्त तुम्हाला कमेंट करून विचारू शकता. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, याच्या पुढचे पार्ट्स तुम्हाला बघायचे असतील, तर प्लीज गो टू प्ले स्टोअर अँड डाउनलोड द सहज शिक्षण ॲप अँड जॉईन द सायन्स कोर्स. थँक्यू.